नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. मुंबईत आंबा महोत्सवाला सुरुवात. 11 एप्रिल ते 28 मे दरम्यान मुंबईकरांना चाखायला मिळणार विविध प्रकारचे आंबे. मी मुख्यमंत्री बोलतो देवेंद्र फडणवीसांचा अनोखा कार्यक्रम. आता जनतेशी थेट संवाद साधणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. प्रवाशांना टॅक्सी बुकिंग करता मिळणार नव्या ऍपचा आधार. ओला उबरच्या स्पर्धेत टिकणार बाईक वेळ टॅक्सी. श्रीमंतांप्रमाणेच गरिबांनाही उत्तम आरोग्य सेवा मिळण्याबाबत सिटीझन डॉक्टर फोरमने उचलले जनजागृतीचं पाऊल. आणि पेंगिन दर्शनामुळे महापालिकेच्या तिजोरीत वाढ. मागील 15 वर्षांपासून मुंबईत कोकण विकास प्रतिष्ठानाच्या वतीनं आंबा महोत्सव आयोजित करण्यात येतो. यंदाचा आंबा महोत्सव 11 एप्रिल ते 28 मे दरम्यान मुंबईतील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलाय. या महोत्सवाच्या माध्यमातून मुंबईकरांना थेट शेतकऱ्यांकडूनच आंबा विकत घेण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. ज्या आंबा महोत्सवाची सगळेजण दरवर्षी आतुरतेने वाट बघत असतात, तो आंबा महोत्सव आता काही दिवसांवरच येऊन ठेपलाय. कोकण विकास प्रतिष्ठानाच्या वतीने मागील 15 वर्षांपासून आंबा महोत्सव हा मुंबईत आयोजित केला जातो. आंबा महोत्सवामध्ये जो आंबा असतो तो शेतकऱ्याने गवतात पिकवलेला असतो. आम्ही आंबा पिकवण्यासाठी कोणतीही शॉर्टकट पद्धत वापरत नाही आणि म्हणूनच आमचा आंबा महोत्सव मागील 15 वर्षांपासून चालत आलेला आहे आणि हीच आमची एक पोचपावती असल्याचं कोकण प्रतिष्ठानाचे सचिव राजेंद्र तावडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. आंबा महोत्सव सुरू व्हायच्या आधी जवळजवळ जानेवारीपासूनच मला फोन यायला सुरुवात होती लोकांची की बाबा आंबा महोत्सव कधी सुरू होणार, कुठे सुरू होणार. कारण काही वर्ष जे 15 वर्ष जे आम्ही करतो आहोत ती त्याची पावती आहे. शेतकरी ते ग्राहक असं ते एक बॉन्डिंग झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी पण आंबा महोत्सव वाट बघत असतात आणि ग्राहक पण वाट बघत असतात. कारण का त्यांना आम्ही 15 वर्ष चांगल्या दर्जाचा आंबा देत आहोत. कारण का हा डायरेक्ट आंबा जो आहे तो शेतकरी डायरेक्ट येऊन इकडे विकतो आहे आणि तो गवतात पिकवलेला आंबा आहे. जो कार्बाईड जो आंबा जो पिकवला जातो, जो शॉर्टकट मेथड जी आहे 4 दिवसात आंबा पिकवण्याची, ती ते वापरली जात नाही. इकडे 15 ते 20 दिवसात गवतामध्ये आंबा पिकवला जातो आणि तोच आंबा इथे विकला जातो. आणि प्रत्येक शेतकरी त्याचा प्रत्येक स्टॉलवर त्याचं नाव, त्याच्या गावाचं नाव, त्याचा जिल्हा लिहिलेलं असतं. त्यामुळे तुम्हाला कळेल बाबा हा आंबा कुठचा आहे, रत्नागिरीचा आहे, हा देवगडचा आहे, वेंगुर्ला आहे, वा मालवणचा आहे, हा गुहागरचा आहे. त्यामुळे दर दिवशी येऊन समजा 10 दिवस आहे तर दर दिवशी तुम्ही एकदा गुहागरचा टेस्ट करा, एकदा देवगडचा टेस्ट करा, एकदा वेंगुर्ल्याचा टेस्ट करा. ते टेस्ट केल्यानंतर तुम्हाला फरक जाणवेल. प्रत्येक आंबा आणि त्या मातीचा, त्या वातावरणाचा जो फरक पडतो त्याच्यामुळे त्या आंब्यामध्ये टेस्टमध्ये फरक पडतो. मुंबईत आयोजित केलेला हा आंबा महोत्सव तब्बल 50 दिवस विविध ठिकाणी होणार असल्याचंही राजेंद्र तावडे यांनी यावेळेस म्हटले. आपला 11 एप्रिलला आंबा महोत्सव सुरू होईल दादरला. क्रीडा भवन मैदान आहे शिवाजी पार्कला, पेट्रोल पंपच्या बाजूला. 11 एप्रिल ते 20 एप्रिल 10 दिवस दादरला असेल. त्यानंतर मग 21 एप्रिल ते 30 एप्रिल 10 दिवस पार्ल्याला आहे. त्यानंतर मग 1 मे ते 10 मे ठाण्याला आहे. त्यानंतर मग बोरिवली 9 दिवस आणि त्याच्यानंतरचे 9 दिवस मुलुंडला. असा सलग 50 दिवसाचा जो आंबा महोत्सव चालेल 11 एप्रिल ते 28 मे पर्यंत. या वर्षी साऊथ साईडचा आंबा जास्त आल्या कारणाने यावेळेस आंब्याचा दर हा 400 ते 700 एवढा असणार असल्याचे पावसचे शेतकरी भालचंद्र पारकर यांनी यावेळेस सांगितले. वर्षी 400 रुपयापासून छोटा आंबा 400 रुपयापासून ते 700 रुपयापर्यंत आहे. थोडं अजून पुढे पुढे दिवस निघणार, थोडं आणखी थोडं. दोन्ही मार्केटला यावर्षी एक्सपोर्ट कमी झालं आहे आणि साऊथ साईडचा आंबा एकत्र आल्यामुळे थोडा मार्केटला भाव कमी झाले. जनतेने जास्तीत जास्त या आंबा महोत्सवात सहभागी होऊन शेतकऱ्यांना मदत करावी असे आवाहन कोकण प्रतिष्ठानाचे सचिव राजेंद्र तावडे यांनी जनतेला केले. मी जनतेला हेच आवाहन करेन की बाबा जास्तीत जास्त आपली आंबा खरेदी आमच्या कोकण विकास प्रतिष्ठानच्या आंबा महोत्सवातून करा, जेणेकरून जे शेतकरी एवढ्या लांब दूरजवळ 500 किलोमीटर 600 किलोमीटरचा प्रवास करून तुमच्यासाठी आंबे घेऊन आलेत, तर जास्तीत जास्त आंबा खरेदी त्यांच्याकडून करा, जेणेकरून त्यांना 4 पैसे मिळतील, तुम्हाला चांगला आंबा चाखायला मिळेल. कॅमेरामॅन विजयसह सोनाली पाटील, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाच्या धर्तीवर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातील विविध समस्या, त्यावरच्या उपाययोजना आणि राज्याच्या विकासाबाबत थेट जनतेशी संवाद साधण्याकरता आता मी मुख्यमंत्री बोलतोय या विशेष कार्यक्रमाची सुरुवात केली. या अनुषंगाने त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत राज्यातील जनतेशी थेट संवाद साधला. नमस्कार, मी मुख्यमंत्री बोलतोय. महाराष्ट्राच्या शेतीसमोर, कृषीसमोर जे प्रश्न आहेत याच्याकडे जोपर्यंत आपण एक दीर्घकालीन अशा प्रकारच्या योजनेच्या माध्यमातून पाहणार नाही, जोपर्यंत केवळ
मलमपट्टी करू किंवा मदत आणि पुनर्वसन इथपर्यंत कृषीचं क्षेत्र सीमित ठेवू तोपर्यंत शेतकऱ्यासमोरचे हे प्रश्न संपू शकत नाही. महाराष्ट्रातल्या शेतीच्या शाश्वततेकडे ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळी आपला खरी आपली अडचण काय आहे, तर आपली खरी अडचण ही आहे की आपली उत्पादकता कमी आहे. उत्पादकतेच्या बाबतीत महाराष्ट्र हा देशातल्या राज्यांच्या तुलनेमध्ये बहुतांश पिकांमध्ये शेवटच्या 5 राज्यांमध्ये येतो. उत्पादकता कमी असणं याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे उत्पादन खर्च जास्ती असणं आणि त्यातनं उत्पादन कमी निघणं. आणि ज्यावेळी उत्पादन खर्च जास्ती आहे आणि उत्पादन कमी आहे त्यावेळी शेतकऱ्याची अवस्था अशी होते की त्यांनी जे काही लावलं, जी काही मेहनत केली याचा कुठेच ताळमेळ बसत नाही. एकूण सगळी मिळून जी काही आपली कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे ती 31,000 कोटीची आहे. त्या 31,000 कोटी रुपयापैकी 19,000 कोटी रुपये शेतीच्या क्षेत्रातली कॅपिटल गुंतवणूक आहे. त्यामुळे शेतीच्या क्षेत्रामध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून हे क्षेत्र सस्टेनेबल करायचं असा प्रयत्न आपण सुरू केलेला आहे. आज जो आपण एक क्लायमेट रेझिलियंट प्रोग्रॅम हातामध्ये घेतला वर्ल्ड बँकेच्या सोबत, आपल्याला कल्पना आहे की यापूर्वी वर्ल्ड बँक ही केवळ रस्त्यांना, बिल्डिंगांना, मोठ्या मोठ्या कामांना मदत करत होती. पहिल्यांदा अभिनव प्रकल्प घेऊन आपण वर्ल्ड बँकेकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की आम्हाला शेतीच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढवायची आहे. त्यामुळे अगदी ज्याला आपण आपल्या जमिनीचा सुधार म्हणतो, भूसुधार म्हणतो, सॉईल सुधार म्हणतो, तिथपासनं सॉईल सुधार करणं असेल, त्या ठिकाणी पाण्याचे स्ट्रक्चर तयार करणं असेल, पाण्याच्या वापराची एफिशियन्सी वाढवण्याकरता मायक्रो इरिगेशनच्या सिस्टीम्स असतील, क्रॉपिंग पॅटर्न असेल, पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीज असतील, मार्केटचं लिंकेज असेल, अशा एंड टू एंड अशा प्रकारचा एक कार्यक्रम आपण तयार केला. आणि पहिल्या टप्प्यामध्ये 5,000 गावांमध्ये हे ट्रान्सफॉर्मेशन करायचं, याकरता जवळजवळ 7,000 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट हा आपण त्या ठिकाणी तयार केलेला आहे. आणि त्या प्रोजेक्टला वर्ल्ड बँक आता आपल्याला मदत देते आहे आणि आपण त्याची सुरुवात देखील या ठिकाणी केलेली आहे की ज्या माध्यमातून येत्या कालावधीमध्ये या 5,000 गावांचं पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते आपण घडवणार आहोत. आता इतका चांगला कार्यक्रम आपण बजेटच्या माध्यमातून दिला की 100 एकर जमीन आणि 20 शेतकरी जर एकत्रित आले तर सरकारच्या सगळ्या योजना या त्या शेतकऱ्यांना आम्ही देऊ. यातनं छोटा शेतकरी जो आहे या शेतकऱ्याला आज आपण बघितलं तर यांत्रिकीकरण त्याला परवडत नाही, एक शेतकरी एवढं सगळं घेऊ शकत नाही. पण समूह शेतीला जर सगळे पैसे आपण त्या ठिकाणी दिले, सगळ्या योजना दिल्या, तर त्यातनं उत्पादकता वाढवण्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आहेत त्याचा फायदा ते घेऊ शकतील. आणि म्हणून अशा प्रकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून हे परिवर्तन करायचा आपण प्रयत्न करतोय. प्रवाशांच्या सेवेकरता आता काळ्या पिवळ्या टॅक्सी करता विशेष ऍप निर्माण केले जाणार आहे. टॅक्सी आणि ओला उबेर यांच्यात सध्या स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत टिकून राहण्याकरता सरकारनं हे पाऊल उचललंय. प्रवाशांना प्रवास करणे अधिकाधिक सुलभ व्हावे याकरता आता ओला उबेरसह काळ्या पिवळ्या टॅक्सींसाठी इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले. ओला उबेरच्या काळ्या पिवळ्या टॅक्सीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी काळ्या पिवळ्या टॅक्सींच्या बुकिंगसाठी नवीन ऍप चालू करण्याचा निर्णय घेतलाय. काळ्या पिवळ्या टॅक्सींच्या धंद्यावर ओला उबेर टॅक्सीमुळे संग्रहात आलेली असून या संदर्भात राष्ट्रवादीचे हेमंत टकले यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी पुढील 3 महिन्यात काळ्या पिवळ्या टॅक्सींच्या बुकिंगसाठी नवीन ऍप चालू करू असे आश्वासन दिले. प्रवाशांना होणाऱ्या त्रासामुळे आवश्यक त्या ठिकाणी टॅक्सी तळे निर्माण केले जातील असे मत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. घेऊ एक छोटीशी विश्रांती. मुंबईच्या वातावरणातील उष्णता वाढतच चालली. मुंबईच्या तापमानाचा पारा हा वाढतच चालल्यानं सध्या मुंबईकरांना उष्णतेचा सामना करावा लागतोय. मुंबईतील वातावरण काही दिवसांपूर्वी थंडावले होते, त्यामुळे मुंबईतील वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
पण मागील आठवड्यापासून मुंबईतील तापमान हे वाढतच चालले आहे. शनिवार पर्यंत कमाल तापमान हे 35 अंश सेल्सिअस एवढे होते, पण रविवारी त्यामध्ये 3 अंश सेल्सिअस ने वाढ झाली. म्हणजे सध्या मुंबईतील तापमान हे 38 अंश सेल्सिअस इतके आहे. मुंबईतील दिवसेंदिवस उष्णतेचा पारा हा वाढतच असल्याने मुंबईकर या उष्णतेच्या लाटेत पार होळपळून गेलेत. मागच्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यातील तापमानाच्या तुलनेत या वर्षीचे तापमान हे जवळजवळ 5 अंश सेल्सिअस ने वाढलेले आहे. म्हणजेच 2017 मधील उष्णतेच्या पाऱ्यामध्ये लक्षणीय अशी वाढ झाली आहे. मुंबईकरांना या वाढत्या उष्णतेच्या लाटेचा आता सामना करावा लागणार आहे, आणि या वाढत्या तापमानामुळे मुंबईकर काहीशी त्रस्त झाल्याचे चित्र दिसते. वाढत्या तापमानाचा त्रास मुंबईकर सहन करतायत. या उष्णतेच्या लाटेमुळे थंड पेय ज्यूस या दुकानांकडेही नागरिकांचा कल वाढलाय. सारे जण थंड पेय पिऊन उष्णतेवर मात करण्याचा प्रयत्न करतायत, त्यामुळे थंड पेय विकणाऱ्यांच्या व्यवसायातही वाढ झाली. धंदा बहुत ज्यादा चल रहे, अभी मौसम गर्मी हो गया, गर्मी से वजह से अभी धंधा भी ज्यादा चल रहे है. इधर का ज्यूस अच्छा रहेगा इसलिए लोग ज्यादा पीता है. गोंडी का गर्मी के वजह से इधर ठंडा पीता है, ज्यूस भी ठंडा रहता है, इसलिए ज्यादा तरफ से लोग आ रहे हैं. देखो कितना लोग है, भीड़ इधर ज्यादा है. गर्मी में ज्यादा बढ़ रहा है ना भाई, टेम्परेचर ज्यादा है. उसके बाद अभी ठंडा ज्यूस तो पीना ही पड़ेगा ना. गर्मी में अभी धूप में निकलेगा तो पूरा आग ऐसे ऐसे झुकझुम आता है ज्यादा करके. फिर ड्यूटी जाने के टाइम में भी धूप लग रही है, ज्यूस पीना पड़ता है इसकी वजह से. सुरू झाल्याची चावूल जाणवावी लागले आहे. त्याच्यामुळं जे थंड पेय विक्रेते यांचे धंदे जोरात सुरू आहेत. गर्मीमुळं माणसांना थंडा प्यावा लागतो, तसंच बाहेर जाताना एक काळजी घ्यावी लागते, टोपी घालून जावी लागते. गर्मीमुळं माणसाला आम्हाला टोपी घालून बाहेर पडावं लागतं, थंड प्यावं लागतं. परंतु दिवसातून वारंवार थंड पिणं परवडत नाही. सिमेंटचे जंगलं खूप वाढलेले आहेत. उद्यानांची जास्तीत जास्त निर्मिती अजून केली जावी. आहे ते उद्यानं म्हणावे तेवढे विकसित नाही आहेत. कुठे कुठे पाणीसुद्धा उद्यानामध्ये पुरेसं प्रमाणात मारलं जात नाही आहे. रस्त्यावरती सुद्धा पाण्याची फवारणी केली जावी, जेणेकरून थंडावा निर्माण होईल. वाढत्या उन्हामुळे प्रवास करतानाही मुंबईकर त्रस्त झालेत. रिक्षा चालकांबरोबर प्रवाशांनाही वाढत्या गर्मीचा त्रास सहन करावा लागतोय, त्यामुळे एकंदरीतच ही वाढती गर्मी अतिशय त्रासदायक ठरली. उन्हाचा एकदम त्रास होतोय आता, आणि एकदम बुकडल्यासारखं होत आहे. गाडी चालवणं सुद्धा त्रास होतो, पॅसेंजरला सुद्धा त्रास होतो, एकदम उन्हा असल्यामुळं. दर वर्षापेक्षा यावर्षी उन्हाळा हा लवकरच आलेला आहे, आणि खूप आता गर्मी झालेली आहे. गाड्या जास्त गरम होतात, आम्हाला उन्हाचा खूप त्रास होतो, आणि पॅसेंजरला पण खूप त्रास होतो उन्हाबद्दल. आणखी एक मुंबईकर आहे, या उन्हामुळे ना इतका त्रास होतोय सध्या. माझी आई 100 वर्षे झाली, तिचे वय आज 100 वर्षे आहे. तिला तर आम्हाला सतत ACमध्ये गरम खालीच ठेवावी लागते. वरती ठेवली तर पत्राच्या उष्णतेमुळे तिला वारंवार चक्कर येते, आणि ती चक्कर येऊन पडते. तर सर्वांनाच हा त्रास होतोय. रिक्षावाल्यांना तर रिक्षात बसूचं पण नाही वाटत आम्हाला, की रिक्षाच्या टप्पावरनं एवढा त्रास होतोय उन्हाचा, की अक्षरशः रिक्षात बसल्यानंतरही चक्कर उमल आल्यासारखं वाटतं. कॅमेरामॅन मसूद अहमदसह सोनाली पाटील, जनादेश उत्तवाणीकरिता. आता बेदकारपणे वाहन चालवणाऱ्यांकरता एक महत्वाची बातमी. तुम्ही जर नियमांचं उल्लंघन करून वाहन चालवत असाल तर सावधान, कारण केंद्रीय मंत्रिमंडळाने सुधारित मोटर वाहन विधेयक मंजूर केले. या विधेयकानुसार वाहतूक कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. केंद्रीय मंत्रिमंडळाने सुधारित मोटर वाहन विधेयकाला मंजुरी दिली. या विधेयकानं वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत, कारण कायद्यामध्ये अतिशय कडक शिक्षेच्या अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आलेत. सुधारित विधेयकानुसार मद्यपान करून वाहन चालवताना झालेल्या अपघातात कोणाचा मृत्यू झाल्यास 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. त्याचप्रमाणे अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला देणाऱ्या पालकांना दंड होऊन वाहनांची नोंदणी कायमस्वरूपी रद्द होऊ शकते. ऑनलाईन लायसन्ससाठी आधार कार्ड सक्तीचं करण्यात आलं आहे. वाहतूक क्षेत्रात 100% ई प्रशासन प्रणाली कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आलेत. त्याचप्रमाणे रस्ते खराब करणाऱ्या कंत्राटदारांवर कडक कारवाई केली जाणार आहे. सुधारित विधेयकानुसार मृताच्या वारसांना भरपाई देण्यास चालकालाही जबाबदार ठरवण्यात आले, तर हिट अँड रन प्रकरणातील भरपाईची मर्यादा वाढवण्यात आली.
या सर्व उपाययोजना सुधारित विधेयकात करण्यात आल्या. त्यामुळे वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना आता नक्कीच जरब बसेल. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्त सिटीजन डॉक्टर फोरमच्या वतीनं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये श्रीमंतांप्रमाणेच गरिबांनाही आरोग्याच्या उत्तम सेवा मिळाव्या याकरता मागणी करण्यात आली. याकरता शासनाकडून पुरवण्यात येणाऱ्या रुग्णसेवेत बदल करण्याची मागणी संघटनेने केली. आरोग्य व्यवस्थेमध्ये होणाऱ्या बदलांमुळे मागील वर्षी सिटीजन डॉक्टर फोरम ही संस्था स्थापन करण्यात आली होती. रुग्णांना जागरूक करण्यासाठी या फोरमने आजवर विविध विषयांना वाचा फोडले असल्याचे फोरमचे सल्लागार डॉक्टर अभिजित मोरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. तर हे संबंध सुधारण्याची गरज आहे. डॉक्टर आणि पेशंट यांच्यामधला एक विश्वास परत मिळवण्याची गरज आहे. आणि सध्याच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये जे काही चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत त्याच्या विरुद्ध लढण्याची गरज आहे. आणि याच भावनेतून मुंबईमध्ये गेल्या वर्षी 1 जुलैला सिटीजन डॉक्टर फोरमची स्थापना झाली. या फोरमच्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही वेगवेगळ्या विषयांना वाचा फोडलेल्या. उदाहरणार्थ महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे संपूर्ण महाराष्ट्रभरातून रुग्ण तक्रारी करतात. अनुभव असा आहे की तिथं रुग्णांना न्याय मिळत नाही. त्यांच्या तक्रारी महिनोन महिने पडून असतात आणि त्याच्याबद्दल कुठली पारदर्शकता नाही. तेव्हा या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या रचनेमध्ये बदल व्हायला पाहिजे. तिथं रुग्णांचे सुद्धा प्रतिनिधी घेतले पाहिजे ही आम्ही मागणी केली. सामान्य माणूस असो व श्रीमंत, त्यांना मिळणाऱ्या वैद्यकीय सेवांमध्ये खूप तफावत असल्या कारणाने ती तफावत नष्ट करण्यासाठी आमचा फोरम सरकारवर दबाव आणणार असल्याचे डॉक्टर मुसादिक मिरजकर यांनी म्हटले. युनिव्हर्सल हेल्थ केअरची जी कल्पना आहे ना, ती आम्हाला साकारायची की आपल्याला सामान्य माणूस आहे किंवा श्रीमंत आहे त्यांना मिळणाऱ्या ज्या वैद्यकीय सेवा आहे त्याच्यामध्ये फार तफावत आहे. ती तफावत नाहीशी करण्यासाठी आमच्या फोरमचा एक मेन उद्देश आहे याच्यामध्ये. आणि त्यासाठी आम्ही सरकारवर दबाव आणणार आहोत की आरोग्यसेवा सुधारा आणि जी खासगी हॉस्पिटल आहेत त्या दर्जाची सरकारी हॉस्पिटल झाली पाहिजेत. खासगी रुग्णवाहिका या लोकांना लुटत असतात आणि त्यामुळेच रुग्णवाहिकेचं किलोमीटर प्रमाणे किंवा तासाप्रमाणे एक रेट कार्ड बनावं असा आमचा प्रयत्न चालू होता. पण आता ते रेट कार्ड बनवले असून लोकांना त्यांची माहिती व्हावी याकरिता आम्ही सर्क्युलेशन करणार असल्याचं फोरमचे अध्यक्ष विनोद साडविलकर यांनी यावेळी स्पष्ट केले. ॲम्ब्युलन्सच्या संदर्भात कसं आहे की सरकारची 108 सेवा सगळ्यांना उपलब्ध आहे. पण ज्या खाजगी ॲम्ब्युलन्स आहेत, सेवा व्हावी ॲम्ब्युलन्स आहेत, त्या लोकांना जास्तीत जास्त सेवा. आता मुंबई बाहेरचे पेशंट बरेच येतात मुंबईतल्या रुग्णालयामध्ये. मग समजा पेशंट ट्रान्सफर करायचा झाला, डेथ झाला, तर त्यांना अल्पदरामध्ये सुविधा कशी उपलब्ध होईल त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. तो रेट कार्ड जर मेंटेन झालं, किलोमीटर वाईज झालं किंवा ते तुमचं आवर्सवर म्हणजे तासावर झालं, तर ते लोकांना जास्त सोयीचं माफक ठरेल आणि जेणेकरून लोक त्यांनी समाधानी राहतील त्यासाठी आमचा आग्रह राहील. आणि त्या संदर्भातलं परिवहन आयुक्त कार्यालयाकडून पत्रसुद्धा आलेलं आहे, त्याचं रेट कार्डसुद्धा आलेलं आहे. आणि ते जास्तीत जास्त फॉलो करण्यासाठी आम्ही आता सगळीकडे त्याचं सर्क्युलेशन करणार आहे की लोकांना ते माहीत पडावं की त्या अनुषंगाने लोकांना ती सुविधा सोपी कशी पडेल. सध्या आरोग्य व्यवस्थेमध्ये होणाऱ्या वाईट प्रवृत्तीमुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात फसवणूक व लूट केली जाते. याला आक्रोश असावा हा या फोरमचा उद्देश असल्याचं डॉक्टर मुसादिक मिरजकर यांनी यावेळी म्हटले. या फील्डमध्ये जी वाईट प्रवृत्ती ज्या सुरू झालेल्या आहेत, जसं खाजगी हॉस्पिटल्स आहेत, डॉक्टर्स आहेत, फार्मास्युटिकल कंपनीज आहेत, तर यांच्यामध्ये जी संगनमताने जी पेशंटची लूट होते त्याच्यावर अंकुश असावा असा या फोरमचा उद्देश आहे. कॅमेरामॅन विजय सह सोनाली पाटील, जनादेश उत्तवाहिनीकरिता. पेंग्विनमुळे राणीच्या बागेला सुगीचे दिवस आलेत. महापालिकेच्या महसुलात पेंग्विन दर्शनानं लक्षणीय वाढ झाली. पेंग्विन पाहणाऱ्या पर्यटकांमुळे पालिकेच्या तिजोरीत वर्षभरातील सर्वाधिक महसुलाची नोंद झाली. गेल्या अनेक वर्षांपासून राणीबाग ही विविध टीकेंना सामोरे जात होते. कधी प्राणी संग्रहालयात प्राणी नसल्याने तर कधी प्राण्यांची नीट काळजी न घेतल्यामुळे. पण आता पेंग्विनच्या आगमनानंतर राणीबाग हे आता चांगलेच चर्चेत आले. नुकते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पेंग्विन कक्षाचे उद्घाटन केले होते. त्यानंतर पेंग्विनला बघण्याची पर्यटकांची गर्दी ही वाढतच गेली. 31 मार्च पर्यंत पेंग्विन बघण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आले नव्हते. पण 1 एप्रिल पासून पेंग्विन बघण्यासाठी पर्यटकांना पैसे मोजावे लागत होते. दर महिन्याला लाखभर पर्यटक भेट देणाऱ्या या राणीबागेत पेंग्विन आणल्याने महिन्याभरात 2 लाखाहून अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे. आणि त्यामुळेच प्रशासनाने अवघ्या अर्ध्या महिन्यातच 11,16,022 रुपयांची कमाई केली.
गेल्या वर्षभरात कधीही राणीबागेत एका महिन्यात 2 लाख पर्यटकांनी भेट दिलेली नव्हती. इतकेच नव्हे तर या वाढत्या पर्यटकांमुळे महापालिकेच्या तिजोरीतही वर्षभरातील सर्वाधिक महसुलीची नोंद झाली. त्यामुळे आता पेंग्विनच्या आगमनाने राणीबागेला अच्छे दिन आलेत हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. उल्हासनगर मधील कोळी बांधवांचे प्रश्न, त्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या यांचे निराकरण करण्याकरता कोळी महासंघाच्या वतीने उल्हासनगरच्या पोलीस ग्राउंड वर जाहीर मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महासंघाचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मेळाव्यास उपस्थित होते. कोळी महासंघाचा जाहीर मार्गदर्शन मेळावा 2017 ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर मध्ये संपन्न झाला. उल्हासनगरच्या पोलीस ग्राउंडवर आयोजित कोळी बांधवांच्या भव्य मेळाव्यास महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशदादा पाटील, कल्याण पश्चिमचे भाजप आमदार नरेंद्र पवार, महासंघाचे युवा अध्यक्ष चेतन पाटील, महाराष्ट्र उपाध्यक्ष देवानंद भोईर, उल्हासनगर शहर अध्यक्ष हनुमान कोळी, आयोजक सुभाष कोळी व शिवाजी तळवार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. उल्हासनगर शहरामध्ये कोळी बांधवांना विविध प्रश्न भेडसावत आहेत, त्याचं निराकरण करण्याच्या हेतूनं या जाहीर मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते. आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी कोळी बांधवांनी आपल्याला दिलेली साथ लक्षात घेता त्यांच्या सर्व समस्यांचं निवारण करण्याचा प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं. या इथल्या कोळी समाजाच्या लोकांनी भारतीय जनता पार्टीला पूर्णपणे समर्थन दिलं आणि या भागातला नगरसेवक देखील निवडून आणला, त्यामुळे खरं तर त्यांचे आभार मानण्याकरता आणि त्यांच्या परिसरातल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत हे त्यांना ग्वाही देण्याकरता आज आवर्जून आलो. आज कोळी महासंघाचा इथे या भागामध्ये जो कार्यक्रम संपन्न होतो आहे त्यामुळे प्रामुख्याने ह्या भागात जे कोळी लोकं राहतात, कोळी समाज जो राहतो आहे, हा खरं तर सोलापूर बॉर्डर किंवा कर्नाटक बॉर्डरवरती राहणारा हा समाज आहे आणि भाषेच्या अडचण समस्या अडचणी भयंकर या समाजाला आहेत, यांचे प्रश्न आहेत आणि या प्रश्नांच्या पाठीमागे त्यांना सोडवण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत ही ग्वाही देण्याकरता इथे आलेलो आहे. कोळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष रमेशदादा पाटील यांचं यावेळी मोलाचं मार्गदर्शन उपस्थितांना लाभलं. कोळी बांधवांच्या विकासाच्या लढ्यात उल्हासनगरमधील कोळी बांधवसुद्धा कार्यरत आहेत, त्यामुळे त्यांच्या प्रगतीकरता या शिबिराचं महत्त्वाचं योगदान असल्याचं रमेशदादा पाटील यांनी म्हटलंय. उल्हासनगरमध्ये जो कोळी समाज आहे, उल्हासनगर आणि कल्याण परिसरातला, त्यांना फार सामाजिक अडचणी येत होत्या. त्यांनी सांगितलं की दादा तुम्ही एकदा या इथे, कारण आपण सर्व लोकांना मदत करतो पण आपल्याला कोणी मदत करत नाही. मगाशी आमदार साहेबांनी सांगितलं होतं की समाज मंदिर तुम्हाला बांधून देऊ, ते अजून बांधलेलं नव्हतं म्हणून त्यांनी आज प्रॉमिस करून दिलं आणि ते आम्हाला समाज मंदिर होणार आहे. यांचे बरेचसे काय प्रश्न आहेत त्यांच्याकरता त्यांनी आज आम्हाला आमंत्रित केलं होतं. त्यांच्या ज्या काय अडचणी आहेत त्या अडचणीविषयी त्यांनी आम्हाला इथे बोलावलं होतं. त्या अडचणी सोडवण्याचं काम कोळी महासंघ करणार आहेत, त्या अडचणी आम्ही समजून घेतल्या आणि निश्चित त्यांच्या अडचणी आम्ही सोडवू, त्याच्यासाठी हा आज कार्यक्रम होता. रमेशदादा पाटील यांनी आतापर्यंत विविध मुद्द्यांना हात घालत कोळी बांधवांचे प्रश्न मार्गी लावलेत, त्यामध्ये महत्वाचा लढा हा जातीच्या दाखल्यांचा होता. 1000 कर्मचारी होते ज्यांच्याकडे जातीचे दाखले होते, पण ते दाखले आम्ही अयोग्य म्हणजे करणार आहोत की निष्क्रिय करणार आहोत, परंतु ते दाखले अवैध ठरू नका असं आम्ही त्यांना सांगितलं की जातीचा दाखला हा खरा दाखला आहे, परंतु ह्या सरकारने आमचं ऐकलं आणि ते वैध ठरवलं आणि आम्हाला 20,000 कर्मचाऱ्यांना त्यांनी दिलासा दिला आणि जे 20,000 कर्मचारी नोकरी वंचित होणार होते त्यांना आज नोकरीमध्ये आहेत आणि आम्हाला दिलासा दिला. हे सरकार काम करणारं सरकार आहे आणि जो जातीचा दाखल्याचा प्रश्न होता तोच प्रश्न धरून त्यांनी 20,000 कर्मचाऱ्यांना संरक्षण दिलेलं आहे. उल्हासनगरमध्ये राज्याच्या विविध भागामधून आलेले कोळी बांधव वास्तव्य करतात, त्यांना अजूनही योग्य दिशा न मिळाल्याने रमेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने या शिबिराच्या आयोजनात कोळी महासंघाचे उल्हासनगर शहर अध्यक्ष हनुमान कोळी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. हम लोग ये कोळी महासंघ इसके लिए रखा है, हम लोग एक ही कोळी समाज एक ही जगह पे होना चाहिए, किसको मालूम नहीं हम लोग किधर जाता है किधर आता है. हमको बहुत सहूलत है गवर्नमेंट का तरफ से, वो सब हमको सुविधा चाहिए, इसके लिए सब मेला वो हमने रखा है. इसके लिए सब अपना जो मेन है अपना महाराष्ट्र अध्यक्ष रमेश दादा पाटिल, वो लोगों ने हमको बहुत सपोर्ट दिया, वो लोगों ने हमको जो जाति सर्टिफिकेट है सब हमको दिलाने के लिए वो आगे बढ़ रहे हैं, हम भी उसका साथ दे रहे हैं, इसके लिए हम लोग ये मेलावा रखा है, बस इतना ही मैं बोल. संपूर्ण मार्गदर्शन मेळाव्याला कोळी बांधवांचा उत्तम प्रतिसाद लाभला. परिसरातील कोळी बांधवांनी आपले प्रश्न महासंघासमोर मांडले, त्यामुळे आयोजक सुभाष कोळी व शिवाजी तळवार यांनी संपूर्ण समाज बांधवांचे आभार मानले. त्या मेळाव्याचे अध्यक्ष रमेशदादा पाटील हे होते व तसेच त्या उल्हासनगर शहर अध्यक्ष
यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा आज या ठिकाणी संपन्न करण्यात आला. व तसेच या लोकांनी, इथल्या स्थानिक लोकांनी व कोळी समाजातले जे काही लोक आहेत त्यांनी खूप चांगलं आम्हाला सहयोग दिलं. त्याबद्दल मी सर्वात अगोदर तर ज्या लोकांनी आम्हाला जो सहयोग दिला त्यांना मी आभार व्यक्त करतो. कोळी संघ महासंघाचं आयोजित केलेलं आहे, त्यांच्यामुळे आमच्या कोळी संघाचं सर्व लोकांनी आम्हाला लई सहकार केले, त्यांना धन्यवाद करतो. कॅमेरामॅन विजय सह सोनाली पाटील, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. आपल्या विभागामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणतीही समस्या असल्यास आम्हाला ती जरूर कळवा, आम्ही ते आमच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू. आमचा पत्ता 197-2 लाकी हाऊस, स्टेशन रोड, गोवंडी पूर्व, मुंबई 400088. आमचा दूरध्वनी क्रमांक 6533-1216 किंवा 9322-8600153. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. आपली बातमी आपली वाहिनी, पाहत राहा जनादेश वृत्तवाहिनी. नमस्कार.